नर तालुक्यातील अमानुष घटनेच्या निषेधार्थ बहुजन संघटनेच्या वतीनं सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वाकडी इथं मातंग समाजाच्या मुलांनी आंघोळ करून विहीर बाटवली, त्यामुळे त्यांना मारहाण करून धिंड काढण्यात आली. हा प्रकार निंदनीय आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 22 जून रोजी बहुजन समाज संघटनांच्या वतीनं तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. बहुजन समाज संघटनांच्या वतीनं वाकडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथल्या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला महात्मा फुले चौकातून सुरुवात झाली. शहरातील स्टेशन रोड, नगरपालिका, जय भवानी चौक, कचेरी रोड ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जातीवादी आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या नराधमांवर कठोर कारवाई व्हावी, तेथील मातंग समाजाला पोलीस संरक्षण मिळावं, त्यांना शासकीय आर्थिक मदत मिळावी या आणि इतर मागण्या करण्यात आल्या. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामधील वाकडी या गावामध्ये नुकताच 3 मातंग समाजाच्या मुलांवर अत्याचार करण्यात आला. विहिरीमध्ये पोहायला गेलेल्या या 3 मुलांना त्या गावातील जातीयवादी शक्तींनी, त्या गावातील 2 कुटुंबांनी मुलांची नग्न धिंड काढून पट्ट्याने मारहाण करून त्याचा एक व्हिडिओ बनवून या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी एक निंदनीय घटना घडलेली आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज सांगोला तहसील कार्यालयावर सांगोला तालुक्यातील सर्व बहुजन संघटनांच्या वतीनं जाहीर निषेध मोर्चा करण्यात आला होता. या मोर्चामध्ये बापू ठोकळे, सूरज बनसोडे, अरुण बनसोडे, डॉक्टर पियुष साळुंके पाटील, अरविंद केदार, ॲडव्होकेट आनंद बनसोडे, विजया बनसोडे, दामोदर साठे, विनोद रणदिवे, सोमा ठोकळे यांच्यासह विविध राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आलं. मोर्चादरम्यान पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.